त्या श्री लवंगात हाऊसिंग फायनान्स सोसायटीच्या कराडच्या 12व्या शाखेच्या उद्घाटन समारंभाचे उद्घाटक माननीय श्री गणेश मुळे, माजी सचिव आणि राजदूत दिल्ली, या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर पी एस पाटील साहेब, माननीय श्री आमच्या सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजचे प्राचार्य राजमाने साहेब, या माननीय श्री डॉक्टर दीपक डांगे, या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चौगले साहेब, सीईओ महादेव साहेब आणि बंधू आणि भगिनी. प्रथम मी चौगले साहेबांचं आभार मानतो की मला या कार्यक्रमाला त्यांनी मुद्दाहून आमंत्रण दिलं आणि या एक सुंदर कार्यक्रम आणि एक चांगल्या इथे बँक स्थापन करत असताना मला इथे उपस्थित राहता आलं. खरं म्हणजे चौगले साहेबांचं आत्ताच बरंच सांगितल्याप्रमाणे आजरेच्या महाविद्यालयातून त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली आणि त्याच्यानंतर अगदी थोड्याशा भांडवलाने 10,000 रुपयाच्या भांडवलाने या हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनची त्यांनी सुरुवात केली आणि गेल्या 28 वर्षामध्ये त्यांनी हे सगळे शून्यातून निर्माण केलेले वटवृक्षात रूपांतर झालं. जवळजवळ 3,500 घरांची त्यांच्या बँकेच्या माध्यमातून ग्राहकांचं स्वप्न पूर्ण झालं. त्यात जवानसुद्धा आहेत आणि हे करत असताना बँकेच्या त्यांनी शैक्षणिक कार्याकडेही त्यांनी लक्ष दिलेलं आहे. त्यांनी जे अकॅडमी नावाची संस्था स्थापन करून त्यातून ज्ञानदानाचं काम करतायत. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मदत केलेली आहे, गरिबांना वैद्यकीय उपचार केलेले, आपदग्रस्तांना मदत केली आणि सामाजिक बांधिलकी जपून त्यांनी जेवढं समाजाकरता कार्य करता येईल असं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि देशातली एक सरकारातील हा दर्जा मिळालेला मल्टी स्टेटचा ही एक एकमेव संस्था आहे. ही सुद्धा एक मोठी ग्रेट अचीवमेंट आहे असं मला वाटतं. आणि त्यांनी जे प्रामाणिक सेवा या संस्थेच्या माध्यमातून केली, त्यांचं व्यवस्थापन योग्य व्यवस्थापन केलं आणि ग्राहकांचा विश्वास संपादन केलं आणि त्यांचं कॅरेक्टर संस्थेचं निर्माण झालं, लोकांना या संस्थेच्या बाबतीत आपलंसं वाटायला लागलं आणि त्यामुळं ही संस्था अतिशय जोमानं 25 वर्षात जवळजवळ 930 कोटी रुपयाचा व्यवहार ती करतं. ही अतिशय मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि ह्या करता चौगले साहेबांनी आत्तापर्यंत जे कष्ट घेतलेले आहेत त्याच निश्चितच हे काम डेडिकेशन इंटिग्रिटी असल्याशिवाय होणार नाही. एखाद्या माणसाने स्वतःला त्यात झोकून त्यात वाहून घेतल्याशिवाय हे काम होऊ शकत नाही. अशा तऱ्हेच कठीण काम त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून चांगल्या रीतीनं केलेलं आहे. मला या आर्थिक शास्त्राचा फारसा अभ्यास नाही, ॲज अ डॉक्टर वी आर मोस्ट इग्नोरंट अबाउट इट. परंतु अपघातानं मी एका बँकेचा व्हाईस चेअरमन होतो आणि त्यामुळे मला माहिती आहे की आर्थिक बँका चालवणं किंवा या संस्था चालवणं हे किती अवघड काम आहे. म्हणजे स्वतः जर संस्थेचा आणि ग्राहकाचाच फक्त फायदा होईल हा विचार ठेवणे आणि स्वतःचा लाभ थोडाही घ्यायचा नाही, स्वतःचा फायदा थोडाही घ्यायचा नाही अशा तऱ्हेचा विचार असला तरच ती अशा संस्था टिकतात. नाही तर आपण बघतो की कित्येक बँकांची अवस्था वाईट झालेली आहे आणि अशा परिस्थितीने चांगलं काम केलेलं आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आज या 12व्या
शाखेचं करांमध्ये उद्घाटन झालं, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि कराडवासियांच्या तर्फे आपलं मी आभार मानतो की एक चांगली संस्था आमच्या कराड गावामध्ये येते आहे आणि जेवढं शक्य असेल तेवढे माझ्यातर्फे आणि आमच्या संस्थेतर्फे आपल्याला सहकार्य करू आणि या संस्थेची अशी यशस्वी वाटचाल व्हावी अशी परमेश्वरीच्या मी प्रार्थना करतो आणि आपल्याला शुभेच्छा देऊन माझ्या भाषण संपवतो.